पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव चांगलाच वाढताना दिसतोय. आतापर्यंत स्वाईन फ्लूची लागण होऊन 3 जणांचा मृत्यू झालाय. भोसरी इथल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये मोशीच्या 54 वर्षीय महिलेचा काल स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. गेल्या 5 दिवसातल्या स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या आता 3 इतकी झालेली आहे. गेल्या वर्षी स्वाईन फ्लूमुळे पिंपरी चिंचवडमध्ये 64 जणांचा मृत्यू झाला होता. 3 पेशंट अतिदक्षता विभागमध्ये आहेत आणि 3 पेशंट क्रिटिकल आहेत. स्वाईन फ्लूचं बघायला गेलं तर लक्षणं सर्दी, खोकला, ताप. पण सध्याचं जे स्वाईन फ्लू आहे याला आम्ही लॅग फेजमधनं जे शेवटचा जो पीक असतो, जो मायक्रोबायोलॉजिकल असतो व्हायरसचा, त्याला आपण असं म्हणतो की स्प्रिंग जे आहे, स्प्रिंग जो विंटरमधनं अचानक रात्रीची थंडी हां आणि दिवसा एकदम उन्हाळा, याच्यामुळे हा व्हायरस जरा स्ट्रॉंग होतो आहे. पण तो ट्रीटेबल आहे. त्याला आपण प्रिकॉशन म्हणून टॅमीफ्लू ही गोळी नेहमी देतो. एनी फ्लू टॅमीफ्लू हा आपला स्लोगन आहे. जर प्रॉपर अर्ली लक्षणं जर कळली आणि पटकन उपचार, प्राथमिक उपचार जर केला तर याने धोका थांबवू शकतो आपण. आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचा रिपोर्टर मोहन दुबे यानं. नगर परिसरात स्वाईन फ्लूचा 3रा बळी गेलेला आहे. 54 वर्षीय महिलेचा काल मृत्यू झाला. या मृत्यू झाल्यानंतरही महानगरपालिकेकडून कोणतीही दक्षता अजून घेण्यात येत नाही आहे. तर स्वाईन फ्ल्यू या रोगाचं अजूनही गांभीर्य महानगरपालिकेनं बघितलेलं नाही आहे किंवा त्यावर काही ठोस पावले अजूनही उचलण्यात आलेली नाही आहे. आपण आता YCM या रुग्णालयात आहोत. मध्यवर्ती हे रुग्णालय आहे. इथेही हवी तशी उपचार यंत्रणा अवेलेबल नाही आहे किंवा जे रुग्ण येतात, स्वाईन फ्ल्यूचे जे रुग्ण येतात, त्यांना इथं उपचार व्यवस्थित दिले जात नाही. म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात जावं लागतं किंवा पुणे शहरात जावं लागतं. अजूनही ज्या शहरात आहे, पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे अजूनही 9 रुग्ण आहेत. या 9 रुग्णांपैकी 3 रुग्ण जे आहेत ते अतिदक्षता विभागात आहेत आणि त्या 3 रुग्णांवर जी आहे ती उपचार यंत्रणा सुरू आहे. खाजगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत. मात्र महापालिका जे आहेत, महापालिकेचा कारभार नेहमीच भोंगडा कारभार म्हणून ओळखला जातो. महापालिका अजून किती मृत्यू बघणार किंवा महापालिकेकडून कारवाई किंवा जी काही यंत्रणा राबवायची आहे ती कधी राबवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मोहन दुबे, महाराष्ट्र वन न्यूज, पिंपरी चिंचवड.